पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी आणि प्रहार संघटनेने निदर्शनं केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचं गेट उघडून कुलगुरूंच्या दालनाकडे धाव घेतली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, ABCD कोड पद्धतीनं परीक्षा घेऊ नये यासह विविध जाचक अटींविरोधात प्रहार संघटना त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर सोमवारी 11 जुलै रोजी तीव्र निदर्शनं केली. विद्यापीठाचं गेट उघडून कुलगुरूंच्या दालनाकडे विद्यार्थ्यांनी धाव घेऊन जागेवर बसून धरणं आंदोलन करत कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस आणि विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. गेल्या महिन्यात सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेच्या वतीनं परीक्षा पद्धती MCQ पद्धतीनं घ्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. यावर विद्यापीठ प्रशासनानं परीक्षा MCQ पद्धतीनं होईल असा निर्णय घेतला होता, मात्र MCQ पद्धतीच्या परीक्षेत जाचक अटी लादल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी विद्यापीठ प्रशासन, परीक्षा विभाग आणि कुलगुरूंच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी आक्रमक दिसून आले. हे आंदोलन प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मनीष काळजे, टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. या आंदोलनाला रिपाईचे सुहास सर्वदे यांनी पाठिंबा दिला. सर्वसमान परीक्षा घेण्याचा निर्णय करण्यात आला. हा निर्णयसुद्धा विद्यार्थ्यांना ॲक्सेप्ट आहे, त्यामुळे जे आहे त्यांनी सहकार्य केलं आहे आंदोलनाचं, त्यांचं खूपच आभार मानतो. आणि वेळ पण वाढवला आहे, 75 मिनिटं दिली आहेत आणि 15 मिनिटं एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर रीड करायला असं करून 75+15 90 आज लागल्या कशा बोलला. बीटेक घडलं आहे, आम्ही युनिव्हर्सिटीकडे गेलो होतो, युनिव्हर्सिटीने जे गेल्या वेळेस आम्ही आंदोलन केलं होतं 22 तारखेला, युनिव्हर्सिटीने तेव्हा हे दिलं होता की MCQ पॅटर्नमध्ये एक्झाम होणार, पण MCQ पॅटर्नमध्ये होणार, पण युनिव्हर्सिटी असं नाही सांगितलं होती की ABCD या पद्धतीने त्यांनी ही घेणार. मग ती आमची मागणी होती की ते ABCD पॅटर्न हे रद्द करून सर्वांना एक समान पेपर घ्या, ही मागणी आमची आज युनिव्हर्सिटीने पूर्ण केली आहे. आणि दुसरं जे होतं ते वेळेच्या संदर्भात होतं, ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स वेळ हीच 1 तासाच्या पाठीमागं 15 मिनिट वाढून भेटावं असं गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार होतं, पण ते युनिव्हर्सिटी दिली नव्हती, पण ते पण आमचं मुद्दा होता, ते पण आज आम्हाला मुद्दा मान्य झालेला आहे. त्याबद्दल युनिव्हर्सिटीचे आभार व्यक्त, आणि जे जे संघटना आम्हाला सपोर्ट केले त्यांचं पण आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, सांगायला आनंद वाटतो या ठिकाणी ही सोलापूर शहर जिल्हा संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या संघटनेमध्ये जी आता ह्या पद्धतीनं जी आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची प्रहार संघटनेचे सन्माननीय दत्ताभाऊ मस्के पाटील साहेब, अजितभाऊ कुलकर्णीजी, जमीर शेख साहेब, खलीद मनियारजी आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जे पार्ट ऑफ रोल केलेले आहेत ते सन्माननीय मुख्यमंत्र्याचे अतिशय निकट असलेले मनीष काळजे, शिवसेना युवा नेते यांचं, त्यानंतर खमीतकर साहेब आणि आमच्या रणरागिणी वाघिणी कविताताई या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मित्रांनो, अतिशय आनंदाची बात या ठिकाणी होती. 7 तारखेला जो जाचकाठीचं पत्रक या ठिकाणी काढलेलं होतं विद्यापीठाच्या वतीनं, त्या विद्यापीठातल्या ज्या काही जाचकाठी होत्या त्या आपल्या आपण सांगून त्या निरसन केलेलं. आणि सगळ्यात मोठं मनाचं मोठेपणा सन्माननीय या राज्याचे नूतन मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं या ठिकाणी संघटनेच्या वतीने मी जाहीर आभार मानतो की त्यांनी प्रत्येक वेळेला 4-4 वेळेला फोन करून सन्माननीय कुलगुरू मॅडमला त्यांनी ते मंजूर करायला भाग पाडला. नमस्कार, या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या 70,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. गेल्या 6 महिन्यापासून त्यांची जी ABCD पद्धतीने होणारी जी परीक्षा होती त्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. जवळजवळ 5 ते 10,000 विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी ABCD पद्धतीने जी निवडणूक होती ती रद्द करण्यासाठी आणि होणाऱ्या परीक्षेत वेळ वाढवून देण्यासाठी हे एवढं मोठं आंदोलन झालं. ते आंदोलन
आंदोलन या ज्या आपल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू मॅडम आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न मान्य केलेले आहेत आणि ह्या सध्याच्या ज्या एमसीक्यू पद्धतीने ज्या निवडणुका होत आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी हे आंदोलन स्थगित करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भामध्ये अनेक चाचक अटी आणि नियम हे लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन केलं होतं. यामध्ये एबीसीडी क्वेश्चन्स असतील किंवा पेपर आपल्याला जो प्रश्नपत्रिका आहे तो आपल्या विद्यार्थ्यांना देणे अशा अनेक मागण्या ह्या विद्यार्थ्यांच्या होत्या. या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही माहिती दिली. साहेबांनी कुलगुरू मॅडमना तशा पद्धतीचे आदेश दिले. बाकीच्या विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या परीक्षा होतात त्याच पद्धतीनं परीक्षा ह्या सोलापूर विद्यापीठामध्ये देखील झाल्या पाहिजेत असा आदेश मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि त्याचं तंतोतंत पालन हे कुलगुरू मॅडम यांनी केलेलं आहे. याबद्दल सर्व विद्यार्थी आणि आमच्या माध्यमातून मॅडम कुलगुरू मॅडम यांना देखील आम्ही आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये सांगायचं आहे की हे आपलं सरकार आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांच्या पाठीशी आहेत याचं उदाहरण अजून एकदा मिळालेलं आहे. 4 वेळा त्यांनी फोन करून मॅडमना प्रत्येक नियमामध्ये बदल करायला सांगितला आणि ते बदल झालेले आहेत. विद्यापीठ नेहमी विद्यार्थ्यांचाच विचार करत आलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही काही निर्णय सगळ्यांशी चर्चा करून आणि माननीय मुख्यमंत्रींचा पण आदर ठेवून आम्ही तुम्हाला आता देत आहोत. आमचे जे एक्झामिनेशन इन्चार्ज आहेत ते तुम्हाला ते सगळ्या वाचून दाखवतात.